वेलकम इन संस्कार चॅनल टुडे वी आर लर्निंग क्लास सेवन्थाप्टर वन पॉइंट फोर जर्नी टू द वेस्ट पश्चिमेकडील देशाचा प्रवास मच ऑफ द वर्ल्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इन इंग्लिश In this passage, we learn about an epic novel with the title Journey to the West. पहा पन्याति कनी एक वेग्राच प्रकार्च अइटियासिक पाठ पहना रहोत पश्यमेकर्च प्रवास Its most popular characters, Sun kong or Monkey King. This novel is a classic of Chinese literature. It was written in the 16th century by Wu Chingang. Does the passage remind you

Journey in cars, helicopters, aeroplanes, information in geography books, travelogues, etc. And in the past, mainly by traveling to the place on the foot or horseback, boats or ships, magnetic compass, looking at sky, stars, like that they find the way. क्वेश्चन नंबर सेकेंड रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड से वेदर इच वन इज हिस्टॉरिकल और फिक्शनल पुढे काही वाक्य दिली आहेत त्यातले ऐतिहासिक आणि काल्पनिक गोष्टी कोणत्या ते तुम्ही ठरवा इंडियन मर्चंट्स युज अ ट्रॅव्हल अक्रॉस द सीज मेनी सेंचुरीज ॲगो इट्स हिस्टॉरिकल सिंधबाद द सेलर कंप्लीटेड सेवन वेजेस फिक्शनल नेल एमस्ट्रॉंग Landed on the moon in the 20th century, historical. Aladdin could fly on his magic carpet, fictional. Alexander the Great conquered a number of countries before he came off India, historical. Gwalior met very tiny people in Lilliput and gains in the country of Barbadaning fictional. There's man in the moon who watches what's going on the earth, fictional. Emperor Ashoka's empire stitched from the modern day Afghanistan to Bangladesh historical. Let's open the book. Journey to the West. When we read the words journey to the West, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. But West is a relative term for countries to our east. We are the West. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our country. It was मेड बाय द फेमस सेवन्टीन सेंचुरी ट्रॅव्हलर युआन चँग पश्चिमेकडील देशाचा प्रवास हे शब्द आपण वाचतो तेव्हा आपल्याला वाटेल की इंग्लंड अमेरिकेसारख्या पश्चिमेकडच्या देशांचा हा प्रवास असेल पण पश्चिम या शब्दाचा अर्थ सापेक्ष आहे आपल्या पूर्वेकडील देशांच्या दृष्टीने आपण पश्चिमेकडे आहोत आपण आता या विशिष्ट प्रवासाबाबत वाचणार आहोत खरं तर चीनपासून आपल्या देशापर्यंतचा हा प्रवास सातव्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन च्वांग याने केलेला आहे In those days, traveling from China to India was not an easy task. One had to travel thousands of miles on foot or horseback, crossing deserts, crossing snow clad mountains, crossing strange, unfamiliar regions using roads where bandits and robbers roamed. Who would do it? But Yuan Chang had a dream. He wanted to take Buddhist scriptures. फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना इट वॉज लाईक अ pilgrimage टू him. त्या काळात चीनमधून भारतापर्यंत प्रवास हे सोपं काम नव्हतं वाळवंटे ओलांडावेची हिमालयाचे पर्वत चमत्कारिक अपरिचित मुलूक त्याचबरोबर लुटारू डाकू असे सर्व होते रस्त्यावर हजारो मैलांचा प्रवास पायी किंवा घोड्यावर बसून करावा लागायचा Yuan Chuang undertook the long and difficult journey to follow his dream for 17 long years. He kept on traveling, suffering many hardships. On the way, he traveled across the Gobi Desert, then along the Tan Shan Mountain Range, and on and on along the Silk Road through regions that are now. कर्झिस्तान अब्बेकिस्तान अफगाणिस्तान अँड पाकिस्तान बिफोर ही केम टू इंडिया इन इंडिया ही ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मनुस्क्रिप्ट आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी युआन चांगने हा मोठा खडतर प्रवास हाती घेतला आणि मार्गात कष्ट उपसत सतरा वर्षांचा प्रदीर्घ असा प्रवास त्याने करत राहिला भारतात येण्यापूर्वी त्याने गोबीच्या वळवंटातून प्रवास केला त्यानंतर तियान शान या पर्वतातून प्रवास केला त्याचबरोबर रेशीम मार्गावरून प्रवास केला सध्या क के किर्गिस्तान उब उजबेकिस्तान अफगाणिस्तान आणि पाकिस्तान म्हणून आपण ओळखतो अशा प्रांतातून त्याने प्रवास केला भारतात त्याने अनेक ठिकाणी प्रवास केला बरीचशी महत्त्वाची हस्तलिखिते त्यांनी जमा केली द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट बट युआन चांग मॅनेज्ड टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स धिस वॉज अ ग्रेट अचिवमेंट इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिवेबल सो मच सो दॅट पीपल थ्रू दॅट द गॉड्स अँड सुपर नॅचरल पॉवर हॅड हेल्पड युआन चांग इन हिज क्वेस्ट परतीचा प्रवास सुद्धा तितकाच खडतर होता अस्थलकितकांपैकी जीनला सुरक्षितपणे पोहोचणं हे महत्त्वाचं होतं हे महान यश होतं जवळजवळ अविश्वसनीय होतं इतके अविश्वसनीय की देवांनी आणि शक्तींनी त्याला मदत केली असं लोकांना वाटतं धीस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टायलेज सेंचुरीज लॅटर अँड इपिक नॉवेल कॉल्ड जर्नी टू द वेस्ट वॉज रिटर्न अबाउट धीस फेमस पिलिग्रिमेज द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फोक टाइल्स द नॉव्हल अँड द स्टोरीज इन आर स्टील पॉप्युलर या विश्वासातूनच बऱ्याच गमतीदार लोककथा या जन्माला आल्या काही शतकानंतर प्रसिद्ध यात्रेबद्दल पश्चिमेकडचा प्रवास या नावाची सुद्धा लिहिल्या गेली लोकांमधील बऱ्याच कथांचा आणि कादंबऱ्याचा उपयोग करण्यात आला कादंबरी आणि तिच्यातील कथा अजूनसुद्धा खूप लोकप्रिय आहेत द नॉवेल टेल्स अस दॅट देर आर मेनी Demons and evil powers who are eager to kill and global up the holy monk who would save him, who would vanish the demons? Well, the Guanyan deity, who is the goddess of mercy, has seen to that she has assigned that task to three special people Sun Wukong or the monkey king, Zhu Baji or pixie, and Sha. वॉन्जिंग और सैंड प्रेस्ट ही कादंबरी आपल्याला सांगते कि या या की या पवित्र साधूला ठार करण्यासाठी आणि त्याचा चट्टामट्टा करण्यासाठी कित्येक राक्षस आणि दुष्टशक्ती आल्या याचा बचाव कोण करणार असो दयेची देवता असलेल्या ग्वानियांनीही काळजी घेतली सन वुकॉंग किंवा माकडांचा राजा झू बग किंवा पिक्सी शा वुजिंग किंवा धुळीचा साधू या अशा तीन विशेष व्यक्तींनी दयादेवतेने हे काम त्यांना सोपवलं होतं now these three characters are no sons in fact through they all have supernatural powers they are known troublemakers so the gods have thrown them out of heaven however the kind deity gunyan has offered each of them वन मोर चान्स आता या तीन व्यक्ती म्हणजे काही संत नव्हते खरे तर सगळ्यांकडे जरी अंतर्दिंद्रिय शक्ती असल्या तरी ते उपद्रवी म्हणून ज्ञात होते म्हणूनच देवानी त्यांना स्वर्गातून हाकलून दिलं पण दयाळू देवता यांनी या तिघांपैकी प्रत्येकाला आणखी एक संधी दिली होती इफ यू हेल्प द होली मॉंग इन हिज पिलिग्रेज ऑफ इंडिया इफ यू यूज युअर पॉवर्स फॉर धीज गुड वर्क देन यू मे रिटर्न टू हेवन दॅट इज वाय

जर आपल्या शक्तींचा प्रयोग तुम्ही केलात तर स्वर्गात तुम्हाला परत संधी मिळेल त्यामुळेच युवांच्याक याचे शिष्य होणे किंवा खडतर प्रवासात त्याला मदत करणे या तिघांनीसुद्धा मान्य केलं आणि हे नक्कीच भारताच्या पवित्र भूमीच्या मार्गावर त्यांना कित्येक थरारक आणि अशा गमतीदार साहसे त्यांना करावी लागली आहेत The most powerful among the three disciples is Sun Wukong. Everything about him is extraordinary. He was born when winds blew over a huge stone egg on the floor fruit mountain. He is able to transform himself in 72 different ways. Not only that, but he can also transform each of his hair strands into any living or non living thing of his choice. He is as you wish, God gold-blended clutch is also magical it can grow as big as pillar supporting the sky but at other times it becomes a tiny as a needle then the monkey king just tucks it away behind his ear sun wukong can travel thousands of kilometers in just one somersault he can walk through fire travel underwater and fly to any place at will his body is as hard as diamond so no one and nothing can injure him his golden gaze fiery eyes have x-ray vision no one can de deceive him या तीन शिष्यांपैकी सर्वात शक्तिशाली हा सण उकांग होता त्याच्या बाबतीतील प्रत्येक गोष्ट असामान्य होती पुष्पफल पर्वतावरील दगडी अंड्यावरून जेव्हा वारे वाहत होते तेव्हा याचा जन्म झाला होता तो स्वतःमध्ये बहात्तर वेगवेगळ्या मार्गांनी रूपांतर घडवू शकत होता इतकेच नाही तर त्या प्रत्येक केसाच्या स्वतःला पाहिजे त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूत तो रूपांतर करू शकत होता त्याच्याजवळच्या सोन्याचा पट्टा इच्छाकारी सोटा जादूचा होता तो आकाशाला आधार देणारा स्तंभा एवढा मोठा होऊ शकत होता तर कधी कधी सुई एवढा छोटा सुद्धा मग हा वानरांचा राजा तो आपल्या कानामागे खोचून ठेवायचा केवळ एक कोलांडी उडी मारून सण उकंग हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकायचा तो अग्नीतून जाऊ शकायचा पाण्याखालून प्रवास करू शकत होता किंवा स्व इच्छेनुसार कोठेही उडत जाऊ शकत होता त्याचा देह हिऱ्याप्रमाणे कणखर होता त्याला कोणताही माणूस किंवा कोणतीही वस्तू इजा करू शकत नव्हती सोन्याचे कटाक्ष टाकणाऱ्या या आग ओकणाऱ्या डोळ्यासारख्या क्षकिरणाची त्याची नजर होती त्याला कोणीही फसू शकत नव्हतं Sun Wukong is brave and intelligent, but he is also a trisk leader. He loves to have fun, and some of his superpowers help him to just that. He has a ways which can stuck in anything or anyone. He can simply point at a lock and open it. He is very, very quick and can grow very big and very tiny at blink. You can imagine how he must have teased. हीज एनिमी इज यूजिंग धीज ट्रिक्स सन वुकॉंग शूर होता आणि हुशारपण लबाडसुद्धा गम्मत जम्मत करणे त्याला फार आवडायचं त्याच्या जबरदस्त शक्तीपैकी काही शक्ती त्याला कामी मदत करायच्या त्यापेक्षा एक पात्र आहे हे पात्र कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला खेचून घेऊ शकायचं एखाद्या कुलपाकडे केवळ बोर्ड दाखवून तो तो उघडू शकत होता अतिशय चप्पळ होता डोळ्याचे पाते लावते ना लावते तो अतिशय विशाल व्हायचा आणि सूक्ष्मही या शक्ती वापरून त्याने आपल्या शत्रूंना कसे खिजवले असेल हे तुम्हाला कल्पना करता येईल इफ यू वॉन्ट टू रीड अबाउट द ॲडव्हेंचर्स दॅट सन वु कॉंग अँड हिज कॅम्पॅन्स हॅड ऑन द वे यू विल फाईंड द स्टोरीज इन इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ जर्नी टू द वेस्ट सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स व्हॉट

त्याबद्दलच्या अनेक वाचन करण्यासाठीच्या पश्चिमेकडील प्रवास पुस्तकामध्ये म्हणजेच जर्नी टू द वेस्ट या इंग्रजी भाषांतर केलेल्या कथा तुम्हाला मिळतील यातील काही कथांवर चित्रपटसुद्धा काढलेले आहेत तुम्हाला यातील काय बरे आवडेल युआन चॉंगचा प्रवासाचा ऐतिहासिक वर्णन का सन वुकांग या कल्पनारम्य कथा असणाऱ्या कार्यकर्त्याचे काम तुम्हाला अधिक काय आवडतं ते पाहण्यासाठी तुम्ही दोन्ही पुस्तके वाचणे कदाचित अधिक वेगळ्या गोष्टी तुम्हाला मनामध्ये येतील आणि याचा आनंद घ्या पुस्तके वाचा लेस सॉल्व द इंग्लिश वर्कशॉप क्वेश्चन नंबर वन लिस्ट ऑल द पर्सन कॅरेक्टर्स मेन्शन इन द स्टोरी विच ऑफ दे मार रिअल अँड इमॅजिनरी काही कथांमध्ये या ठिकाणी काल्पनिक आणि कोणती पात्र ही खरी आहेत हे आपण या ठिकाणी चर्चा करायची युआन चॉंग रिअल आहे ग्वानियन डायटी इमॅजिनरी सन वु ऑर मंकी किंग इमॅजनरी झुबाजी पिक्सी इमेजनरी शाम वोजॉज सँड प्रिस्ट इमेजनरी क्वेश्चन नंबर सेकेंड से वेदर द फॉलोइंग सेंटेसेस आर राईट ऑर रॉग चुकी बरोबर या ठिकाणी ओळखायचं द नॉवेल जर्नी टू द वेस्ट इज अबाउट अ जर्नी टू वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अमेरिका नो रॉग इन द डेज ऑफ यू अन चँग ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अँड इझी टास्क राईट यू ऑन चुंग ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स ऑफ इंडिया राईट यू ऑन चुंग वे बॅक Home was relatively easy. Wrong. Gods and supernatural powers had helped Yuan Chuang in the quest. Wrong. The three disciples of Yuan Chuang were three sons. Wrong. The three disciples have supernatural powers. Right. Question number third Write any five features of Sun Wukong's character that you like best. Paha, Sun Wukong monkey king chaye chet patatle. Ithe ek dilele can walk through fire the such can transform himself in 72 different ways can travel through thousands of kilometers his eyes have x-ray vision he can grow very big and very tiny in a blink question number four read as big as pillar as tiny as needle as big as a gaint as tiny as a raindrop as hard as a stone as soft as butter as sweet as honey

is the meaning of unfamiliar that you do not know or recognize. Manjis aparichit. Unbelievable, very difficult to believe. A wish was near. Write the opposite words. Unsafe, safe. Uninteresting, interesting. Unkind, kind. Unimportant, important. Unknown, known. Unintelligent, intelligent. For watching this video, thank you very much. Creation by Sari Kajme, District Nanded. Please subscribe the channel.